नमस्कार, निशु रेसिपी खानदेशी तड़का मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू। मेथी घेतली होती मी इथं 150 ग्रॅम, हे मी दळून घेतलंय। आपण याला आता तेलाचं मोहून देऊ। आपल्याला तेल गरम नकोय। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ। एक पाटी तेल घेतलंय मी मोहून देण्यासाठी। आता आपण याला रात्रभर असंच एका डब्यात भरून दाबून ठेवू। खारीक घेतली मी इथं 1.5 किलो। या खारीक मधल्या मी बिया काढून घेतल्या। खोबरं मी 1.5 किलो घेतलंय। खोबऱ्याचे तुकडे तुकडे करून घेतले। हे खारीक व खोबरं आता मी चक्कीवरून दळून आणणार आहे, कारण की सामग्री जास्त आहे। काजू तुकडा घेतला इथं 250 ग्रॅम। गोडंबी पण घेतली इथं 250 ग्रॅम। अंजीर 250 ग्रॅम। शिंगाडे घेतले मी इथं 200 ग्रॅम। याचं पीठ करायचंय बारीक। अक्रोड घेतले इथं 200 ग्रॅम। व पिस्ता घेतलाय मी इथं 125 ग्रॅम। बदाम घेतले इथं 250 ग्रॅम। वेलदोडा घेतला इथं 25 ग्रॅम। जायफळ 1। आता हे सगळं मी मिक्सर मधून बारीक करून घेते। गुळ घेतलाय 2.5 किलो। याला पण मी बारीक करून घेते। हे अशा प्रकारे मी मिक्सर मधून बारीक करून घेतले। हे शिंगाड्याचं पीठ बारीक करून घेतले व गाळून घेतले। याला काजू, अंजीर, गोडंबी, अक्रोड, पिस्ता, बदाम हे जास्त बारीकही नाही व जाडही नाही अशा प्रकारे केले। ही जायफळ व वेलची पावडर आहे। याच्यात 1 चमचा साखर टाकून मिक्सर मधून अशा प्रकारे बारीक केलंय। मेथीचे पीठ आपण आता भाजून घेऊ। याला आपल्याला जास्त नाही भाजायचंय। हे पीठ जास्त जाडही नाहीये व बारीकही नाहीये। चक्कीवरून दळून आणल्यानंतर हे पीठ गाळूनही घेतलंय। पीठ आता आपलं भाजून झालंय। ह्याच कळीत आपल्याला गव्हाचं पीठही भाजून घ्यायचंय। हे पीठही जास्त जाडही नाहीये व बारीकही नाहीये। आता या पिठाला आपण चांगलं भाजून घेऊ। बिना तेलाचंच भाजायचंय आपल्याला। गव्हाचं पीठही आता भाजून झालंय। 1 किलो गहू घेतले मी इथं 150 ग्रॅम मेथीसाठी। डिंक घेतला मी इथं 1/2 किलो। आता आपल्याला याला तेलातून तळून घ्यायचंय। तेल गरम झालंय। आता आपण याच्या डिंक तळू। आपल्याला थोडा डिंक टाकायचा आहे, अगदी 1-1 वाटी। डिंक थोडा टाकायचा, कारण की तो खूप फुलतो। डिंकाचा वापर जास्त करणार आहोत। काढून घेऊ। डिंक तळून झालंय। आता अशा प्रकारे आपण तळून घेतलाय। गुळही बारीक करून घेतलेला आहे अशा प्रकारे। तेल घेतले मी इथं 2 किलो। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण याच्यात थोडा गुळ टाकूया।
हा गूळ आता पूर्ण तेलात वितळेपर्यंत तापून घेऊ। तेल गरम होतं तोपर्यंत आपण याचा चुरा करून घेऊ। हाताने चुरू आपण याला। हे गव्हाचे पीठ, हे आपलं मेथीचं पीठ, हे आपण दोघी भाजून घेतले। खारीक व खोबरं हे मी चक्कीवरून दळून आणलंय कारण की माझी सामग्री जास्त होती। काजू पावडर, अंजीर बारीक करून घेतले, अशा प्रकारे बारीक झाले अंजीर। बादाम, अक्रोड, जायफळ, वेलची पावडर, पिस्ता, गोडंबी, शिंगाळा पीठ, टरबूज मगज, टरबूज मगज घेतलंय मी इथं 250 ग्रॅम, किसमिस, किसमिस घेतलीय इथं 250 ग्रॅम, चारोळी, चारोळी घेतलीय 50 ग्रॅम, आता गुळाचं पाणी झालंय चांगल्यापैकी, हे मिक्स करून घेऊ आपण आता चांगलं। तेल व गुळाचं मिश्रण याच्यात आपण थोडस मिक्स करू। आता या गरम तेलात मी खसखस टाकते 1 मोठा चमचा। आता या पिठात आपण गरम गरम तेल व गुळाचं मिश्रण टाकू। हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता ही सामग्री आपण थोडी थोडी याच्यात टाकू। ही सगळी सामग्री आता आपल्याला चांगली मिक्स करायची आहे। हे तेल व गुळ राहिलेलं टाकून दे। हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता हे सगळं आता आपल्याला हाताने मिक्स करायचंय। जितकं आपण मिक्स करू तितकं याला तेल सुटेल। थोडं गरम गरमच मिक्स करावं लागतं। आता याची आपण लाडू बांधू। हे अशा प्रकारे आपले लाडू आपल्याला हवे तसे आपण आता लहान मोठे बांधू शकतो। आता मेथीचे लाडू आपले तयार झालेले आहेत। या लाडूंना थोडासा कडवटपणा असतो पण आपण याच्यात ड्रायफ्रूटचं प्रमाण व गुळाचं प्रमाण जास्त टाकलंय त्यामुळे हे कळसट नाही लागणार। तुम्हीही करून पहा व खाऊन पहा। हे लाडू पौष्टिक लाडू आहेत। पाड्यात बरेच जण मेथीचे लाडू करतात। हे लाडू बरेच दिवस टिकतात। 3-4 महिन्यापर्यंत आपण हे लाडू खाऊ शकतो।